सद्भावना दिनानिमित्त शेवगाव पोलीस उपविभागातील 5 पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक आखेगाव रस्त्यावरील मैदानावर खेळण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, निवासेचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, शनिशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. लाठी, हेल्मेट, गॅस गन, अश्रुधुरांचे नळकांडे याचा वापर करून मास्क आणि सुरक्षित अंतर पाळून दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. आज आगामी जे गणेश उत्सव आणि मोहरम या दोन सणांच्या निमित्तानं नगर जिल्ह्याचे SP अखिलेश कुमार सर, SP सागर पाटील सर आणि अडिशनल SP श्रीरामपूर दीपाली काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दंगा काबू योजना जी आहे त्याचं एक प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या ठिकाणी शेवगाव विभागातील जे 5 पोलीस स्टेशन आहेत त्या 5 व्हील किंवा मॉप अँड रायट कंट्रोल ड्रिल जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. येणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरमच्या अनुषंगानं आम्ही नागरिकांना इतकंच आवाहन करतो की जे काही शासनानं COVID-19 अनुषंगानं जे काही आपल्याला नियम दिलेले आहेत त्या नियमांना समोर ठेवून किंवा ते नियम पाळून येणारा जो गणेशोत्सव आहे तो अतिशय साध्या पद्धतीनं आपल्याला साजरा करायचा आहे. कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्या अनुषंगानं पोलीस दल हे सक्षम आणि सजग आहे. या अनुषंगानं आजचीही राईट कंट्रोल ड्रिल घेण्यात आली. प्रतिनिधी संदीप देहाड्रायसह अलिम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.